जय महाराष्ट्र। मी नितीन माधव, शेतीमित्र कार्यक्रमात आज पाहूयात शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि त्याचबरोबर उपयुक्त अशी माहिती आणि जलसाक्षरता अभियान याविषयी खास बातमी। मंडळी, सुरुवात करूया भंडारा जिल्ह्यापासून। भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक धान शेतीपासून आता बागायती आणि फळबागेकडे वळलेले आहेत। अशाच प्रकारचा बदल भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घडवून आणलाय, ते दुधीची लागवड करून। भंडाऱ्यातील बेला गावातील शेतकरी संजय गाढवे यांनी दुधी लागवडीनंतर 45 दिवसात त्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात झाली। पाहूया त्यांचा हा प्रवास। आमच्याकडे वडलूपार्जेत एकूण 20 एकर शेती आहे आणि मी बागायती शेतीकडे मागील 2 वर्षापासून बागायती शेती करतोय। सुरुवातीला मी काढल्याचं मिरचीचं वगैरे उत्पादन घेतलंय, पण लोकल मार्केटला हवा तसा भाव मला मिळाला नाही। पण मध्यंतरी आम्ही असंच एक दिवस नागपूरला जात असताना तिथे युवा एक्सपोर्टर्स यांच्यासोबत भेट झाली, तर त्यांनी सांगितले की बा आम्ही हे जे काही प्रोडक्शन आहे शेतीतलं, म्हणजे विशेष करून लौकी झालं, मिरची झालं, कारला झाला, असे उत्पादन आम्ही एक्सपोर्ट करतो म्हटलं, तर त्यांनी म्हटले की बा आम्हाला एवढ्या एवढ्या क्वांटिटीमध्ये आणि या अशी अशी क्वालिटी हवी आहे। तर आम्ही म्हटलं बा ठीक आहे, आम्ही अशी क्वांटिटी पण देऊ आणि त्या पद्धतीनुसार क्वालिटी पण देऊ। तर त्यांनी आम्हाला जी क्वालिटी आणि क्वांटिटी सांगितली होती ती क्वांटिटी आम्ही त्यांना पुरवतो आहे। तर आम्हाला जेव्हापासून आम्ही तिकडे एक्सपोर्ट करायला, म्हणजे आपली शेतीतली उत्पादने द्यायला सुरुवात केली, तर एकंदरीत चांगला नफा मिळेल अशी आम्हाला आशा आहे। कारण की जवळपास 3 एकरामध्ये आम्ही लौकीची लागवड केलेली आहे आणि 3 एकरामध्ये आम्हाला खर्च, उत्पादन खर्च जर पकडला तर जवळपास 3 एकराला 3 लक्ष रुपये खर्च, म्हणजे जवळपास किलोमागं 3.5 ते 3.5 ते 3.5 रुपये खर्च येतो। आणि मार्केटला, म्हणजे आमच्याकडनं जी लौकी घेत आहेत ते एक्सपोर्टर्स, ते जवळपास 14 रुपये किलोच्या भावाने आमच्याकडनं जाग्यावरनं घेत आहेत। त्याच्यामुळे आमची हमाली दलाली जे काही लोकल मार्केटला लागायचं ते काही लागत नाही आणि एक चांगला भाव पण मिळतो आहे, म्हणजे जाग्यावरनं ते आम्हाला तो रेट देत आहेत, म्हणून एक चांगलं उत्पादन आम्हाला याच्यामधनं मिळतं आहे। मी असं म्हणेन की बा पारंपरिक धान किंवा दुसरी शेती करण्यापेक्षा जर का आजचा शेतकरी किंवा तरुण शेतकरी जर बागायती शेतीकडे वळला तर नक्कीच या पूर्व विदर्भातला शेतकरीसुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासारखी चांगली प्रगती करू शकतो। अजूनही बागायती शेतीसाठी चांगला वाव आपल्या पूर्व विदर्भात आहे, पण पाहिजे तसं मार्गदर्शन किंवा गाईडलाईन्स शासनाकडनं म्हणा किंवा याच्याकडनं जर मिळालं तर फार चांगलं होईल। आणि तसे सुविधा जर भेटल्या तर नक्कीच इथलासुद्धा शेतकरी एक बागायती शेतीकडे वळून एक आर्थिक संपन्नता साधू शकतो। असं पाहिलं तर म्हणजे उत्पादन, मला उत्पादन सुरू होऊन जवळपास 15 दिवस झाले आणि याचं उत्पादन जसं जी व्हेरायटी आहे आपल्याकडे VNR सीडची हरुणा म्हणून, त्यांचं असं कंपनीचं म्हणणं होतं की एकरी जवळपास 35 ते 40 टन उत्पादन निघेल, पण आम्ही त्याच्यातनं थोडंसं कमीच पकडलं कारण की इथून आपण चांगला क्वालिटीचा माल देतो, त्याच्यामुळे आम्ही एकरी 25 क्विंटल माल पकडलं। तर जवळपास 25 टन म्हणजे जवळपास 75 टन 3 एकरामधून आम्हाला अपेक्षित आहे। आम्ही रोज दोघी पण शेतात येतो आणि लेबर लोकांना पण सहकार्य करू लागतो, त्याच्यामुळे आमचे लौकीला फार चांगलं उत्पन्न मिळत आहे आणि आमची लौकी दुबईला चालली। याचप्रमाणे सगळे शेतकरीसुद्धा अशीच बागायती शेती करावी आणि आपली मालाला योग्य भाव द्यावा। अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करतात, पण बीडमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत गडीगावचे शेतकरी श्रीराम थोरात यांनी झेंडूच्या फुलशेतीतून लाखोंचं उत्पन्न कमावलेलं आहे। त्यांनी 3 एकर शेतात 7 महिन्यांपूर्वी झेंडूची लागवड केली आणि आता त्यांना नफा मिळायला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात तोडा होत त्यांना झेंडूची फुलं मिळत आहेत। मार्केटचा अभ्यास करून हे कुठं विकतं आणि काय रेट आहे आणि दुसऱ्या पिकापेक्षा बरं राहतंय का, ह्याचा अभ्यास करूनच आपण फुलं केलेली आहेत। बरं आणि त्याच्यामुळं आपण कुठली गोष्ट शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच करायला पाहिजे। बरं, अभ्यास करून जर केली तर लॉस जाऊ शकत नाही, शेतकरी अंदर जाऊ शकत नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आधी मार्केटचा अभ्यास केला पाहिजे। मी अख्ख्या महाराष्ट्रातले पूर्ण मार्केट बघितलेले आहेत, तर मार्केट योग्य कुठं राहतं आणि कोणत्या पिकाच घ्यावात पीक हे त्यासाठी बरं राहते। त्यातून मी साऱ्या महाराष्ट्रात फिरून
मैं पिकाची निवड आपल्या फुलाची काढलेली मी निवड केलेली, त्याच्यामुळे मला हे योग्य वाटलं मी पूर्ण मार्केटमध्ये बघून, त्याच्यामुळे ह्याला भाव भी बरा आहे. शेतकऱ्यांनी असं काहीतरी बदल करायला पाहिजे. किती एकर तुम्ही फुलशेती लावली आणि कशा पद्धतीने शेतामध्ये काम केलं या सगळ्या संदर्भामध्ये? आता हे कसं आहे, आम्ही मोठं कुटुंब असल्यामुळं आमचं आम्ही तिघं भाऊ पण इथंच आहेत आणि आमचं वडिलाचं मार्गदर्शन आहे. वडिलाचं मार्गदर्शन असल्यामुळं पूर्ण आम्ही तिघं भाऊ शेती करून पूर्ण नियोजन पद्धतीत आम्ही आमच्याकडं 20 ते 25 लेबर बाहेरचं असते. बरं, तर त्याच्यामुळं गडी असते 2, त्याच्यामुळं माझ्याकडं पूर्ण धंदा असल्यामुळं आणि शेतीचं असल्यामुळं त्याच्यामुळं मला पूर्ण माहिती त्याच्यातली, त्याच्यामुळं मी फुलाचा व्यवसाय करायचं ठरलं. तर त्याच्यामुळं माझ्याकडं जवळजवळ मी तसं 20 वर्षापासून फुलं करतो मी. बरं, त्याच्यापासून मला 2 वर्षापासून थोडं बरं राहिलं. आता पुण्याला मार्केटला माल नेलेला आहे, नगरला नेलेला आहे, कल्याणला नेलेला आहे, दादरला नेलेला आहे आणि मग गुजरातला पण सुद्धा माल नेलेला आहे मी. तर त्याच्यामुळं मला पण कल्याणच मार्केट योग्य वाटलं. गुजरात हे फार लांब आहे आपल्याला, त्याच्यामुळं ते जरा थोडं खर्च येतो ना, त्याच्यामुळं ते काय जास्ती ट्रिप केले नाहीत आपण. कल्याणच मार्केट योग्य राहिले ते. तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी थोडं फुलशेतीकडे वळायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे. बरं, मला सांगा पाण्याचं कसं नियोजन होतं? पाण्याचं आपल्याकडं ठिबक आहे, 6 फुटावर आपण झेंडू लावलेला आहे, 6x1.5 लावलेला आहे. तर माझ्याकडं ठिबक आहे पूर्ण शेतीला, माझ्या ठिबक आहे आणि शेततळे केले, त्या शेततळ्यातून पाणी आपण शेतीला पूर्ण देतो. तर ह्या सगळ्या खर्चाचं कसं, खर्च किती आला या सगळ्या? ह्याला खर्च बघा, मला रोपाला आता माझं जवळजवळ 1 लाख रुपये रोपाला लागले मला आणि बाकी खताला त्याला जवळजवळ माझा 2 लाख रुपये खर्चा झाला. 2 लाख रुपये खर्चा जाता मला 3 लाख रुपये उरले, म्हणजे टोटल 5 लाख रुपयाचे झाले. अजून बी उत्पन्न मिळू शकतं? हा, अजून बी ह्याच्यातून उत्पन्न चालूच आहे. आता माझी स्वतःची गाडी आहे, त्याच्यामुळे मला कुठली अडचण नाही न्यायला, काही नाही. मी पूर्ण मार्केटला फिरलेलो आहे, त्याच्यामुळे कुठली अडचण नाही, काही नाही, काही नाही. बरं, इतर शेतकऱ्याला तुमचा काय संदेश असेल? माझ्याकडे आता दररोज नाही म्हणले 10 ते 20 शेतकरी येतात. मी प्रत्येक जणाला एकदम चांगलंच मार्गदर्शन देतो. माझ्याकडे नर्सरी असल्यामुळं टोटल माझ्याकडे शेतकरी येतात आणि माझ्याकडून माहिती घेतात. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. मंडळी, भारत हा कृषीप्रधान देश आहे हे केवळ निबंधातलेचं वाक्य न राहता ते आता जनमानसात पोहोचावं आणि आपल्या जीवनमानाचा, प्रगतीचा, अर्थार्जनाचा एक प्रतिष्ठेचा भाग व्हावा, विषय व्हावा, यासाठीच राज्य शासन जल, जमीन, जंगल या जीवनचक्राला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि जलसाक्षरता ही या शृंखलेत महत्त्वाची कडी मानली जाते आहे. महाराष्ट्रातील पहिल्या साक्षरता जलसाक्षरता केंद्राचं उद्घाटन चंद्रपूरमध्ये नुकतंच झालं. यावेळी राम शिंदे जलसंधारण मंत्री, त्यानंतर जलतज्ञ राजेंद्र सिंग हे सुद्धा उपस्थित होते आणि यांनी मुलाचं मार्गदर्शन आणि मत यावेळी व्यक्त केलंय, ऐकूयात. हा एकमेव प्रकल्प आहे, एकमेव अभियान आहे की संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा होत असताना दिसत आहे. आणि हे अभियान खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी राबवत असताना राज्य सरकारच्या तिजोरीच्या माध्यमातून तर पैसा लागलाच, परंतु ही भूषणराव भाव आहे की आपला देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर ही एक अशी पहिली योजना आहे, लोकाभिमुख, लोक चळवळ आणि लोक सहभाग असलेली ही योजना आहे की त्याच्यातून 580 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा हा लोकांच्या चळवळीतून लागला, लोकांच्या सहभागातून लागला आणि म्हणून ही चळवळ खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात काम करू शकली. पाण्याच्या विकेंद्रित साठे आपण निर्माण करू शकलो आणि सातत्यानं 2 पावसाच्या मध्ये जो गॅप राहतो, 2 पावसाच्या मध्ये जी पिकासाठी पाण्याची अडचण येते, तेवढं नेमकं पाणी देण्यासाठी या जलयुक्त शिवार अभियानचा आपल्याला उपयोग होतो. आणि या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून काम करत असताना शेवटी घेतलेलं शेतकऱ्यांनी पीक हे नियोजित वेळेमध्ये जर त्याला पाणी कमी पडलं, त्या पाण्याची जर आवश्यकता भासली तर हे पाणी आणायचं होतो. आणि म्हणून पाऊस कमी पडला की माणसं भूगर्भातून खोलवर जाऊन जाऊन त्याच्यामध्ये त्याचं पाणी काढतात. अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला या जलजागृती आणि जलसाक्षरता निर्माण करायची आणि त्यासाठी हे केंद्र अतिशय महत्वाचं आहे.
आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांच्या गरजा पूर्ण होतील, परंतु पाणी हे जल आहे, जल है तो कल है, अशा पद्धतीची भूमिका आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावी लागेल। आणि पाण्याचं नीटनाटकं नियोजन आणि मॅनेजमेंट आणि आपल्याला जर बजेटिंग करता आलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो, उत्पन्न मिळू शकतो आणि माणूस हा शेतीमध्ये असेल का आणखी त्याच्या उदरनिर्वाहाच्या संदर्भामध्ये असेल तो परिपूर्ण होऊ शकतो। महाराष्ट्र का किसान समझने की कोशिश नहीं कर रहा है, वो अपनी फसलें वैसे ही बोता है जैसे पहले बोता था। यहाँ का किसान अपने बदले हुए वर्षा के चक्र को आज के फसल चक्र के साथ जोड़ने की कोशिश नहीं कर रहा है, इसलिए उसको धरती से पानी निकालना पड़ता है। जब भी उसको बीज बोना है तो खेत की पलेर करने के लिए, सोइंग करने के लिए वहां से पानी निकालने की जरूरत होती है और धरती को डिस्चार्ज करता रहता है, डिस्चार्ज करता रहता है। उसके कारण अंडरग्राउंड एक्वीफर्स ओवरड्राफ्ट हो रहे हैं और आपके अंडरग्राउंड एक्वीफर्स मोर देन 72% एक्वीफर ओवरड्राफ्ट हो गए हैं। तो आपका जो क्राइसिस है वो भूजल के कमी होने की क्राइसिस है, इसलिए जब भी बारिश नहीं होती तो आपके पास पानी नहीं होता। तो इन इन सब संस्थाओं को आप लगा लीजिए, इसके लिए कोई नई संस्था, नया डिपार्टमेंट और नए लोग लगाने की जरूरत नहीं है। कम खर्चे में कैसे इस राज्य का भला हो सकता है, कम खर्चे में ये बेपानीदार बनता राज्य पानीदार बन सकता है, वो एक बड़ा काम आप कर सकते हैं। मंडळी, पालघर जिल्ह्यातील खनिवली गावातील शेतकरी आनंद पाटील यांनी शेतीला पूरक अशा लेअर फार्मिंग अर्थात कुक्कुट पालनाची जोड देत त्यांनी आर्थिक घडी मजबूत केली आहे। आजच्या तरुण आणि शेतकऱ्यांपुढील एक आदर्श उदाहरण त्यांनी पेश केलं आहे आणि पाहूयात लेअर फार्मिंगचा त्यांचा प्रयत्न। शेतीला पूरक धंदा काहीतरी असावा म्हणून मी ही कल्पना सुचली की लेअरचा फॉर्म टाकावा। यासाठी मी व्यंकटचे डॉक्टर गुरव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला याच्यात चांगल्या प्रकारे गाईडलाईन दिली की तुम्ही हा धंदा चालू करावा म्हणून। आणि त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही हैदराबादला तिथले बल्कमध्ये तिथे शेड आहेत तुम्ही जाऊन बघून या, त्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे मी हैदराबादला गेलो आणि तिथे मोठ्या प्रमाणात याचं लेअरचं फॉर्म आहेत, 1 ते 1.5-2 लाखापर्यंत शेड आहेत। आणि तिथे मला तिथल्या म्हणजे हैदराबादच्या लोकांनी चांगली हे दिली, सहकार्य केलं आणि मला माहिती दिली की तुम्ही हा असं हा धंदा चालू करा, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लॉस वगैरे तर नक्कीच येत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून मी 2013 सेवानिवृत्त झाल्यानंतर इथे येऊन शेड तयार केला आणि शेड करताना मी याच्या आधी मी 1-2 इथे स्थानिक लेवलला हे फॉर्म बघितले होते, पण ते खालच्या ग्राउंड लेवलला असल्यामुळं चीटचा त्रास वगैरे जास्त होतो कोंबड्यांना किंवा रोगराई होते, त्याच्यामुळे मी हाईटवरच बांधण्याचं निश्चित केलं। आणि हा शेड मी 165x50 शेड बांधला आहे, याच्यासाठी अंदाजे शेडसाठी तर 20-21 हजार खर्च आला, बाकी केजेसला आणि मॅन्युअल फिडरसाठी 12 लाख खर्च आला आणि बर्डचे त्यावेळेला 165 रुपये पर बर्ड प्रमाणे 10 हजारचे बर्डचे 16 लाख तो खर्च, असं एकंदर टोटली 45-50 लाखापर्यंत माझा खर्च गेलेला आहे। आणि याच्यासाठी सुरुवातीला पाहिजे कल्पना नसताना मी रेडी फीड घ्यायचो, रेडी फीडची किंमत 21 पर KG होती आणि नंतर मला हे केलं की मी फीडर आणि ग्राइंडर आणलं आणि मी इथे स्वतः फीड बनवायला लागल्यानंतर मला किलोमागे 3-3.5 हजार रुपये वाचायला लागले। तर टोटल माझा 10 हजारला 120 प्रमाणे कमीत कमी 120 ग्रॅम एक कोंबडी खाद्य खाते, असं दिवसाला मला 1200 किलो खाद्य जायचं। खर्च जर बघितला तर म्हणजे लेबर चार्ज किंवा पाणी आणि लाईटचं खर्च जर बघितला तर प्रोडक्शन कॉस्ट माझी 2-2.5 रुपयापर्यंत जाते आणि अंड्याचं मी बघितलं तर 3-3.5 खाली कधी त्याचा रेट काय आलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला म्हणाले 1 रुपया वाचला तरी पण आपल्याला रोजचे 7-7.5 हजार रुपये वाचत होते, असे महिन्याला आपला 1.5-2 लाख रुपये त्याचा मिळायचा आरामशी। दुसरं झालं की मी ह्या प्रकारचं शेड बांधल्यामुळं रोगराईचं प्रमाण फार कमी आणि शेडच्या सेफ्टीसाठी मी किंवा कोणी आलं आतमध्ये तर त्याचे म्हणजे कोंबड्यावर हे पक्ष्यावर पाणी आपलं हे औषध कोरसून टीज वगैरे मारतो
आणि मोस्टली आता 3-3.5 वर्षामध्ये तर कुठल्या प्रकारचे तर रोगराई काय आलेलं वाटत नाही आणि कुठलाही त्रासही मला झालेला नाही प्रोजेक्टमध्ये. पण हा धंदा असा आहे की तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणात कराल तितकं तुम्हाला प्रॉफिट आहे. तुम्ही 5,000 ठिकाणी 10,000 केले, 10,000 ठिकाणी 20,000 केलं तितकं तुम्हाला आहे. पण याची केअर पण घ्यावी लागते. हा इतका धंदा साधा पण नाही की बाबा धंदा टाकला आणि माणूस कुठेतरी गेला. तर या धंद्यासाठी त्या माणसाने हे जरा केअर घ्यायला पाहिजे पक्ष्यांची. कारण हा धंदा जसं प्रोटीनप्रमाणे नाजूकच आहे की जे मला बॉयलर कोंबडी आहे. पण बॉयलरचं जसं असतं तर बॉयलरप्रमाणे हा बॉयलरच्या याच्यापेक्षा हा धंदा माझ्या दृष्टिकोनात चांगलाच आहे की बॉयलरचा गेला तर माणूस एकदम लॉसमध्येही जातो. याच्यामध्ये आज पण 3-4 वर्षामध्ये तर असं मला वाटतं की मला कुठल्या प्रकारचा त्रास तर झालेला नाही आणि लॉसही नाही. त्याच्यात कमीत कमी मी एवढंच सांगू शकतो की तुम्हाला लॉस नाही, कमीत कमी तुमचं इक्वल तरी होऊ शकतं. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतो, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. मंडळी, सरत्या वर्षात म्हणजे 2017 परतीचा पाऊस, उखी वादळ आणि आता यावर्षी वाढती थंडी याचा विपरीत परिणाम जो आहे तो शेतीवर झालेला आहे आणि तीव्रतेने जाणवायला सुरुवात झाली आहे. पीक उत्पादन मंदावलं, त्यामुळे शेतमालाचा दर्जासुद्धा ढासळला आणि दरसुद्धा पडलेत. यावर काय उपाययोजना असतील आणि त्याचबरोबर भविष्यातील हवामान कसं असेल याविषयी अधिक माहिती सांगतायत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे. आता हवामानात प्रचंड बदल होत आहेत. आता याच वर्षाचं मी सांगतो की एकदम अचानक आता तापमान वाढलेलं आहे, कमाल वाढलं आहे, किमान वाढलं आहे, आता वाढतच जाणार आहे. म्हणजे असा जानेवारीचा महिना दुसरा पंधरवडा अशा प्रकारे जाईल असं कोणीही वाकीत केलेलं नव्हतं. आणि मग मला जर असं वाटतं की हा असा जाणार आहे, याचे निश्चित परिणाम गव्हाच्या पिकाच्या उत्पादनावर होणार आहेत. मग गव्हाच्या पिकाचं उत्पादन हवामानामुळं कमी आलं तर ते शेतकऱ्यांना काही कॉम्पेन्सेशन कुठंच नाही आहे, काही विचार नाही आहे. म्हणजे एकूण शेतकरी जर विचार केला तर त्याच्यासाठी काही विशेष असं होत नाही, म्हणून आत्महत्या पण वाढत आहेत. नुसत्या आत्महत्या वाढत आहेत असं नाही, मी इंटरनेटवरती जी माहिती वाचली ती सांगतो. जवळजवळ 60% शेतकरी या देशातले शेती सोडून आम्हाला कोणतंही काम द्या या मतापर्यंत आलेले आहेत. आणि ही जर परिस्थिती असेल, म्हणजे 60% शेतकरी जर म्हणत असतील आम्हाला तर शेती करायची नाही आहे, आम्हाला दुसरं काम द्या, जिल्ह्याच्या ठिकाणी चालेल, तालुक्याच्या ठिकाणी चालेल, शहरात स्थलांतरही होत आहेत लोक, तरी जर शासन आणि महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार गांभीर्यानं त्याच्याकडे पाहत नसेल तर हा संपूर्ण शेतीचं जे अन्न तयार करणारा शेतकरी आहे त्याचं संपूर्ण हे मोडलं जाईल आणि त्यासाठी त्यांना माहिती दिली पाहिजे. आणखी एक उदाहरण मला सांगायचं आहे हवामानाच्या संदर्भामधलंच. ही 2014 जेव्हा गारपीट झाली फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये, मोठ्या प्रमाणात गारपीट झाली महाराष्ट्रामध्ये, एका शेतकऱ्याच्या 25 म्हशी नारळ एवढ्या गारा पडून मेल्या, त्याला कोणतंही कॉम्पेन्सेशन नाही आहे. मग यांच्याकडे यंत्रणा आहे, गावोगावी यंत्रणा आहे, ग्रामसेवक आहेत प्रत्येक ठिकाणी, ग्रामसेवकांनी असल्या नोंदी ताबडतोब करणं आणि मग अकस्मित नुकसान, अकस्मित असं काय झालं तर काहीतरी योजना पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्याला काहीतरी योजना पाहिजे. म्हणजे खूप काही गोष्टी कराव्या लागणार आहेत केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला. हवामानाचा हा वाढता प्रभाव बदलाचा कायम राहणार आहे, शेती तर नुकसान मोठ्या प्रमाणात अधूनमधून होणार आहे, कधी दुष्काळामुळे होईल, कधी अतिवृष्टीमुळे होईल, कधी गारपिटीमुळे होईल. आणि मग याच्यासाठी काही परिस्थिती शेतकऱ्यांना मदत करण्याची काहीतरी योजना पाहिजे. ज्याच्या मगाशी आत्ता मी उदाहरण सांगितलं, ज्यांच्या 25 म्हशी मेल्या, त्यांचा व्यवसाय उद्योगच बंद झाला, मग अशा ठिकाणी काहीतरी सरकारकडनं त्यांना कॉम्पेन्सेशन हे ते मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक आहे, पण त्यासाठी मग एखादं खातंच त्यांनी निर्माण करावं लागेल. जर हे शेतकी खात्याकडनं सगळं नीटपणे होत नसेल तर त्याच्यात अजून एक वेगळं खातं निर्माण करावं लागेल असं वाटतं. शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर कोंबड्यांचं संगोपन केलं तर दर्जा आणि नफा उत्तम असतो. त्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचं आहे. शिवाय खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जाव्यात, पिलांसाठी शुद्ध पाण्याची सोय केली जावी, उन्हाळ्यात उकड्यापासून बचावासाठी थंड ताट्याची व्यवस्थासुद्धा आवश्यक असते. महत्त्वाचं म्हणजे निरोगी कुक्कुटपालनासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे, सांगतायत तज्ज्ञ अमोल सायघन. माझ्याकडे 7.5 एकर जमीन आहे, त्याच्यापैकी मी 1 ते 1.25 एकरपर्यंत 6 शेड मी कुक्कुटपालनासाठी बांधलेले आहेत. आता सहसा हिंगोली आपला जिल्हा जो मराठवाड्यामध्ये आहे,
तर मराठवाडा कसा दुष्काळाची परिस्थिती मागच्या 4 ते 5 वर्षापासून आपण अनुभवतोच आहे इकडे, तर त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आणि पाण्याची तशी त्यामानाने थोडी कमतरता असल्यामुळं हा कुक्कुटपालनाचा मी व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मी माझ्या वडिलांना सांगितलं की आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू करूया म्हणून. मग त्या हिशोबाने पप्पांनी मला मदत केली. सहसा मी आता मुंबईमध्ये राहत होतो 15 वर्षापासून. मुंबईमध्ये मी कुक्कुटपालनाचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स केला आहे आरे कॉलनीमध्ये गोरेगावमध्ये. ते झाल्यानंतर मग आता इकडे गावाकडे जमीन असल्यामुळं आम्ही इकडेच व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. तर आपण इथे बघत आहात, सुरुवातीला मी 1000 पिल्लांपासून सुरुवात केली. 1000 पिल्लं पहिल्यांदा आणले, त्यांची 45 दिवसापर्यंत कशी सांभाळताना काय काय कामं करावे लागतात, फीड कसं कसं द्यायचं, नंतर वॅक्सिन्स कसे द्यायचे, हे सगळं पहिल्या बॅचमध्ये 1000 पक्ष्यांमध्ये आम्ही हळूहळू शिकत गेलो. आणि असं वेळ झाले निरोप घेण्याची, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.